हाय स्टूडेंट, मी भालके सर आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या भालके सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण घेणार आहोत बघा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये रोटेशनल डायनॅमिक्स, जो महाराष्ट्र बोर्ड 12th क्लास फिजिक्स या विषयामधील पहिला चॅप्टर, पार्ट फर्स्टमधला पहिला चॅप्टर। यामध्ये आपला पॉईंट आहे आजचा शिकायचा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन। या अगोदर आपण या चॅप्टरचे जे पूर्वीचे पॉईंट आहेत, पूर्णच्या पूर्ण पॉईंट आपण त्याच्यावर एक 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 व्हिडिओ आपण केलेत। तर या मागचं याच चॅनलवर तुम्ही जर सर्च केला तर तुम्हाला बाकीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। ठीक आहे, आपण आजच्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये आपण काय करूया, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन याबद्दल चर्चा करूया, डिस्कस करू। ठीक आहे, बघा मी एक डायग्राम काढली आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन। आपण आत्तापर्यंत हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन बघत होतो, जो भी प्लेन होता आपल्याकडे तो हॉरिझॉन्टल होता आणि हॉरिझॉन्टलचे जे भी फेनॉमेनो असतील त्याच्यावर आपण सर्च करलो। आता आज आपला काय करायचं आहे बघा, ज्यावेळेस कुठलाही एखादी पार्टिकल आणि तो पार्टिकल व्हेन दॅट पार्टिकल विच इज परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, देन व्हॉट इज द मॅक्झिमम ऑर मिनिमम स्पीड ॲट द बॉटम, व्हॉट इज द मिनिमम स्पीड ॲट द टॉप पोझिशन अँड ऑल्सो इन द मिडियन पोझिशन। इफ वी ऑब्झर्व दॅट डायग्राम, वी हॅव ड्रॉ some point in which point B is the bottom point, point D is the median, and also the C is median point, and if we see A point is a topmost point. आपण ओके, आपण काय केले ते या ठिकाणी एक स्ट्रिंग घेतली जी एका रिजिड सपोर्टला आपण त्याला पॅक केले आणि त्या स्ट्रिंगचे जे काही प्रॉपर्टी आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल स्ट्रिंग कशी आपली मासलेस आहे, त्याचबरोबर फ्लेक्झिबल आहे ती, खूप कमी मास आहे आपण मानतो आहे त्याचं, मास असतं पण निग्लिजिबल मास, त्यामुळे आपण त्याला मासलेस मानणार आहोत आणि फ्लेक्झिबल स्ट्रिंग असेल आणि त्याला आपण काय केलं एक छोटंसं मास म्हणजेच एक बॉब आपण त्याला हँग केलं आहे आणि या ठिकाणी फिक्स असा सपोर्ट आहे आणि आपण ह्याला काय करतो आहे असं व्हर्टिकल प्लेनमध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन या बॉबला आपण परफॉर्म करतो। ठीक आहे, तर ज्यावेळेस हा बॉब बॉटमकडून मिडियन पोझिशनला, मिडियमकडून टॉपकडला जाईल, टॉपहून परत तो काय करेल बॉटमला येईल, तर आपल्याला फाईंड करायचं आहे बघा टॉप पोझिशनला असताना मिनिमम किती व्हेलॉसिटी पाहिजे या बॉबकडे, की ज्या व्हेलॉसिटीच्या थ्रू हा बॉब काय करेल टोटली हा सर्कल जो आहे म्हणजेच व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल। जर व्हेलॉसिटी खूप कमी झाली समजा तर बॉब हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कम्प्लीट करणार नाही, तो आतमधून कुठून तरी शिफ्ट होईल कुठे बॉटम साईडला, म्हणजे हा जो सर्कल आहे कम्प्लीट तो करणार नाही आहे। तर त्यासाठी मिनिमम किती व्हेलॉसिटी पाहिजे जेणेकरून हा बॉब जो आहे आपला काय करेल या टॉपमोस्ट पोझिशनपासून म्हणजेच बॉटमपासून टॉपला, टॉपपासून परत बॉटमला, आणि हा जो काय पाथ दिसतो आहे आपला सरकमफरन्स म्हणजेच सर्क्युलर मोशन पूर्णच्या पूर्ण तो काय करेल कम्प्लीट करेल, आपण हे यामध्ये फाईंड करणार। ठीक आहे, बघा या ठिकाणी बघा फर्स्टली आपण फाईंड करूया की वर इथं कोणकोणते फोर्स लागतात, जर असं आपण विचार करूया बघा, पॉईंट बी हा बॉटम पोझिशन आहे, बॉटम पोझिशनला असताना ह्याच्यावर एक सेल्फ वेट बॉबचं एम जी लागते, त्याच्या अपोजिट कोण असेल टेन्शन, है ना, कारण स्ट्रिंग ही आपण ह्या स्ट्रिंगला हा बॉब काय केला हँग केला आहे, तर टेन्शन कुणीकडे असतं टुवर्ड द सेंटर असेल, टुवर्ड द सेंटर या ठिकाणी टेन्शन फोर्स चालू आहे आणि त्याला अपोजिट कोण आहे एम जी, त्या बॉबचं स्वतःचं वेट। ज्यावेळेस तुम्ही ह्याची व्हेलॉसिटी जी असेल या बी पॉईंट या ठिकाणी ज्यावेळेस आपला बॉब असेल या पॉईंटच्या ठिकाणी त्या बॉबची व्हेलॉसिटी आपण व्ही बी मानूया, किती व्हेलॉसिटी असते काय नाही आपला फाईंड करायचं आहे, किती व्हेलॉसिटी पाहिजे इथं पण आणि असते किती। ज्यावेळेस हा बॉब काही स्पीड गेल्यानंतर काय काही या ठिकाणी ट्रॅव्हल केल्यानंतर तो कुठं पोहोचेल पॉईंट डीकडे, मग पॉईंट डीच्या जवळ या फायनली आपल्याकडे व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे, मिनिमम किती व्हेलॉसिटी असायला पाहिजे जेणेकरून हा बॉब इथून काय होईल सरोवर शिफ्ट होईल। त्याच्यानंतर पॉईंट सीकडे, आता पॉईंट डीचा जर विचार केला तर काय काय बघा, याही ठिकाणी एम जे आपला कसा डाऊनवर्ड साईडला लागलेला आहे आणि जे व्हेलॉसिटीचं डायरेक्शन आहे टँजेन्शियल ऑफ दॅट सरकमफरन्स, आणि इथं मात्र टेन्शन कसं लागायला हे बघा हॉरिझॉन्टल ह्या सेंटरकडे। ठीक आहे, आपण सेंटर या ठिकाणी ड्रॉ केला, थोडंसं मोठा काढतो, हां या ठिकाणी सेंटरकडे काय सेंट्रिपिटल फोर्स या ठिकाणी म्हणजेच टेन्शन चालू आहे, देन ज्यावेळेस हा बॉब या ठिकाणी पोहोचेल ए पोझिशनला, टॉपमोस्ट पोझिशन आहे या ठिकाणी, ए पोझिशनला पोहोचल्यानंतर ह्या बॉबचं जे काही वेट आहे आता सेंटरकडेच आता ह्याचं बॉबचं एम जी आणि टेन्शनसुद्धा सेंटरकडेच आहे, आता दोन्हीही सेंटरकडेच आहेत बघा या ठिकाणी, आणि चौथ्या डायग्राममध्ये जसं इकडं असं सेम या ठिकाणी टेन्शन असेल हॉरिझॉन्टल टुवर्ड द सेंटर आणि एम जी परत या ठिकाणी काय असेल डाउनवर्ड टू द अर्थ असेल, चारही केसमध्ये एम जी आपला कसा असणार आहे स्टेटमध्ये खालीच आहे। तर आपण फर्स्टली फाइंड करूया बघा की मिनिमम म्हणजे ॲट टॉप पोझिशनला मिनिमम व्हेलॉसिटी किती पाहिजे, मी अगोदर टॉप पोझिशन लिहितो,
एट टॉप पोजिशन वेलॉसिटी अपन फाइंड कराला कसली मिनिमम वेलॉसिटी किती असेल जर आपण टॉप पोझिशनला ऑब्झर्व केला तर आपल्या लक्षात काय येईल बघा टॉप पोझिशनला ज्यावेळेस तुम्ही बघताय त्यावेळेस काय दिसतंय तुम्हाला की जो एम जी आहे त्याच्यासोबत टेन्शन पण आहे या केसमध्ये आपली जे टॉप पोझिशनचं टेन्शन आहे टी ए आपण कन्सिडर काय करणं गरजेचं आहे झिरो का तसं करतोय आपण कारण ज्यावेळेस आपला जो भी व्हर्टिकल मोशन परफॉर्म करत असाल बॉब ज्यावेळेस वर जाईल ना त्यावेळेस ती जी स्ट्रिंग आहे ती बॉबच्या खाली असेल बॉबला टेन्शन लावण्याची गरज नाही आहे आपोआप ते काय होणार त्याने हँग होणारच आहे बॉब कारण बॉब वर आहे आता स्ट्रिंग आपली खाली आहे हां जर बॉब बाहेर चालला म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स जर जास्त होत असेल तर आपल्या या ठिकाणी बॉबला काय करेल हा टेन्शन जो स्ट्रिंग आहे ना तो टेन्शन फोर्स लावेल आणि त्याला बाहेर जाण्यापासून रेजिस्ट करेल ठीक आहे नाही तर या ठिकाणी टॉप पोझिशनला टेन्शन मात्र आपण झिरो पकडलं मग आपलं जेवढं एम जे आहे तेवढंच कोण आहे आपल्याकडे या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स असेल जो बाहेरचा आहे ठीक आहे मी याला असं घेऊ शकतो बघा की कोण आहे बघा या ठिकाणी जो टेन्शन आहे प्लस एम जी आणि दोन्ही मिळून काय काम करेल हे दोन्ही मिळून कोणतं काम होईल या ठिकाणी कोणाला हँग करतो या सेंट्रिफ्युगल फोर्सला खरं तर बाहेर इकडे जाण्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे आतमध्ये सेंट्रिपिटल फोर्स आहे बाहेर जो आहे बॉबला इथं कोण ऑपोज करते ना किंवा कोण बॅलन्स करणारे सेंट्रिफ्युगल फोर्स आता सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला एकच आहे ठीक आहे मग आपण घेऊया कोणतंही घेतलं तरी चालू शकतं पण या केसमध्ये जनरली सेंट्रिफ्युगल फोर्स असतो ठीक आहे ह्याला काय करायला या सेंटरकडे टेन्शन आणि मास म्हणजेच एम जी दोन्ही डाऊनवर्ड साईडला चालू आहे आणि ह्याच्या अपोजिट साईडला कोण आहे सेंट्रिफ्युगल फोर्स तर मी लिहितो या ठिकाणी एम व्ही स्क्वेअर बाय आर व्ही कोणतं आपलं व्ही ए मानू हां व्ही काय मानू आपण व्ही ए का तर वेलॉसिटीची जी बी आपल्याकडे डायरेक्शन आहे किंवा वेलॉसिटी जी आहे आपण व्ही ए मानली आहे खालची वेलॉसिटी व्ही बी आहे या ठिकाणी व्ही डी आणि या ठिकाणी व्ही सी असेल तर वेलॉसिटी आपण मानली व्ही ए तर काय होतं बरं टेन्शन तर आपलं झिरो आहे म्हणजे राहते काय फक्त एम जी प्लस एम व्ही ए स्क्वेअर बाय आर आता टेन्शन झिरो का म्हणतोय मी टेन्शन असू शकतं जास्त दुसरे काय टेन्शन असू शकेल इथं पण आपला मिनिमम काय करायचं आहे वेलॉसिटी फाईंड करायचं आहे मिनिमम मॅक्झिमम नाही करत आपण मिनिमम वेलॉसिटी फाईंड करायचं ज्यावेळेस आपला बॉब हा टॉप पोझिशनला असेल त्यावेळेस बघा ठीक आहे तर एम जी इज इक्वल टू काय राहील मग बाळांनो फक्त एम ए एम व्ही ए स्क्वेअर डिवाइड बाय आर या ठिकाणी व्ही व्ही कॅन्सल होईल सॉरी एम एम कॅन्सल होईल राहते काय हे आर इकडे शिफ्ट करू आपण आणि आपल्याला काढायचं काय व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू काय निघेल हे आर इकडे शिफ्ट झालं म्हणजेच आर जी निघेल है ना आर जी आणि म्हणून या ठिकाणी काय होईल बरं फायनली व्ही ए इज इक्वल टू अंडर रूट आर जी ही काय झाली मिनिमम वेलॉसिटी झाली मिनिमम मी परत सांगतोय मिनिमम मॅक्झिमम वेलॉसिटी अलग आहे वेगळी असते कमीत कमी एवढी वेलॉसिटी पाहिजे या वेलॉसिटीला काय करेल हा बॉब आपला कॉन्स्टंट असेल एकतर हा बॉब वर बी जाणार नाही आणि खाली येणार नाही का तर वरचा जो फोर्स आहे तोही तेवढाच आहे आणि खालचा टेन्शन आणि प्लस एम जी मिळून तेवढंच आहे कारण टेन्शन जर आपण झिरो मानले टेन्शन सध्या नाहीच आहे समजा सेंट्रिफ्युगल फोर्स वाढला स्पीड वाढली तर आपला कोण हेल्प करतं टेन्शन हेल्प करेल या ठिकाणी आपल्या बॉबला तो आडवेल रेजिस्ट करेल बाहेर जाऊ देणार नाही ठीक आहे ही झाली आपली टॉप पोझिशनला मिनिमम वेलॉसिटी किती आली आपली व्ही ए बरोबर अंडर रूट आर जी आता आपण काय करूया बॉटम पोझिशनला मिनिमम वेलॉसिटी किती पाहिजे की ज्या वेलॉसिटीला हा बॉब काय करेल पोरूच्या पोरा हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कम्प्लीट करेल ठीक आहे बघूया आपण ओके चला बघा बॉटम पोझिशनला काय वेलॉसिटी आवश्यक ते फायनल म्हणजे मिनिमम वेलॉसिटी किती पाहिजे जेणेकरून हा काय करेल बॉब आपला टोटली व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कम्प्लीट करेल तर बघा या ठिकाणी ज्यावेळेस येईल आता जरा तुम्ही बघितला तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कोण कसं कसं हेल्प कराल सेंट्रिपिटल फोर्स आतमध्ये आहे त्याच्यासोबत टी बी पण आहे म्हणजेच या ठिकाणी टी टेन्शन आतमध्ये सेंटरकडे आणि एम जी एकटा त्याला काय करतो आहे अपोज करतो आहे म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो की एम जी इज इक्वल टू काय लिहिताल मला टी बी म्हणजे टेन्शन ॲट बी पॉईंट प्लस या ठिकाणी काय असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स जो की एम व्ही बी स्क्वेअर डिवाइड बाय आर असेल ठीक आहे यावरून मी हे काढू शकतो की एम व्ही स्क्वेअर बी डिवाइड बाय आर इज इक्वल टू काय होईल बरं एम जी आणि मायनस काय होईल इकडं टी बी होईल कारण टी काय होईल इकडं प्लसमध्ये आपल्याकडे गेल्यानंतर काय होतं ते टेन्शन मायनसमध्ये जाईल ठीक आहे एम जी मायनस टी बी आता जर असं विचार करायचा आहे आपला की ज्यावेळेस आपला हा बॉब या ठिकाणी या ठिकाणी पोहोचला इथून इथपर्यंत आला है ना वर असताना याच्यामध्ये काही ना काही कायनेटिक एनर्जी असेल आता या ठिकाणची जी पोटेन्शियल एनर्जी असेल या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आहे पोटेन्शियल पण आहे कंटिन्युअस जर मुव्हिंग असेल तर कायनेटिक एनर्जी असते
आता ज्यावेळेस बॉब हा इथून इथं आला आणि इथून या ठिकाणी आला, तर ज्यावेळेस हा बॉब या ठिकाणाहून या ठिकाणी येईल याच्यावर पोटेन्शियल एनर्जी काही ना काही यामध्ये काय होईल तयार होईल। आता किती होईल बघा, या ठिकाणाहून या ठिकाणी येईपर्यंत पोटेन्शियल एनर्जी आपण बघूया। पोटेन्शियल एनर्जी किती तयार होईल, पोटेन्शियल एनर्जी काय असतं, त्याचा फॉर्म्युला काय असतो, एम जी एच असतं। आता वरून ज्यावेळेस बॉब खाली येईल, एम त्याचं मास, जी ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि हे जे एच आहे हाईट आहे, किती हाईट आहे, इथून जर आपण वर बघितला तर एक स्मॉल आर म्हणू, रेडियस आहे सर्कलचा, आणि खालचा आहे का, म्हणजे टोटल किती असेल बाळांनो, टू आर असेल। सो एम जी टू आर म्हणजे टू एम जी आर मला असं ह्याला लिहिता येऊ शकतं, ठीक आहे। आता जी बी आपल्याकडे इथून इथपर्यंत येईपर्यंत, हा बॉब या ठिकाणाहून या ठिकाणी येईपर्यंत जी पोटेन्शियल एनर्जी जेवढी बी आपल्याकडे आहे तेवढीच काय असणार आहे, ज्यावेळेस बॉब हा या ठिकाणाहून निघाला ह्याची कायनेटिक एनर्जी, या ठिकाणाहून निघाली कायनेटिक एनर्जी, मायनस त्या ठिकाणी पोहोचल्यानंतरची असलेली कायनेटिक एनर्जी, म्हणजे मला असं घेता येऊ शकतं एम जी, टू एम जी आर करतो मी, टू एम जी आर इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर कुठलं बी पोझिशनचं, आणि मायनस हाफ एम व्ही स्क्वेअर कुठलं ए पोझिशनचं। हे जे बी या ठिकाणी ह्याची कायनेटिक, बॉब या ठिकाणी स्टार्ट झाला इथं पोहोचला कायनेटिक एनर्जी, तिथून बॉब परत स्टार्ट झाला इथून पोहोचला कायनेटिक एनर्जी, पॉईंट बी पसली कायनेटिक एनर्जी, आणि पॉईंट काय असतं माहिती आहे का, टोटल एनर्जी असते। टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक प्लस या ठिकाणी पोटेन्शियल असेल। ज्यावेळेस बॉब हा आपला बॉटम पोझिशनकडून निघाला, तो पोहोचला या ठिकाणी टॉप पोझिशनला, टॉपकडून परत तो बॉटमला आला, तर आपण टॉपकडून बॉटमकडे येईपर्यंत जे आता इथं असताना ज्यावेळेस बॉब इथं होता त्यावेळेस त्याची काय असणार आहे आपल्याकडे पोटेन्शियल एनर्जी, एम जी एच असेल, याच्या तर झिरोच आहे आपला, सो एम जी झिरो असणार आहे। ज्यावेळेस हा निघेल इकडून या ठिकाणाहून इथं पोहोचेल त्यावेळेस याच्यात काही ना काही पोटेन्शियल एनर्जी जमा झाली असेल, तो परत खाली येतो त्यावेळेस अजून पोटेन्शियल एनर्जी आपल्याकडे एम जी आर असणार आहे, टू एम जी आर असेल, कारण ते या ठिकाणी दोन आर आहे। आणि या ठिकाणी जो काय कायनेटिक एनर्जी आहे ती मात्र कशी असणार आहे, बॉटमपासून निघाल्यानंतर या ठिकाणी इथपर्यंत पोहोचेपर्यंत काय असतं, हाफ एम व्ही स्क्वेअर बी म्हणून आपण व्हेलॉसिटी बी आहे, आणि या ठिकाणी इकडे येतो हाफ एम व्ही स्क्वेअर ए, या दोघांची आपण वजाबाकी करणार आहात। सो टू एम जी आर इज इक्वल टू हाफ एम, हाफ एम आपण काय करूया कॉमन काढूया, राहते काय बघा व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर राहते, ठीक आहे। हे हाफ आणि एम आपण इकडे शिफ्ट करू, एम एम तर कॅन्सल आउट होईल, हे टू आहे टू, या ठिकाणचं टू आणि या ठिकाणचं टू, मी जर ह्या टूला इकडे नेलं तर काय होणार आहे, बरं ह्या टूला जर इकडे शिफ्ट केलं तर मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, म्हणजे फोर जी आर होईल, फोर जी आर बरोबर काय व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर, ठीक आहे। हे आपल्याकडे इक्वेशन आलं। आता आपल्याला माहीत आहे बघा व्ही एची व्हॅल्यू काढली आपण, मिनिमम व्हेलॉसिटी काढली आपण आत्ताच, कशाची, ज्यावेळेस बॉब आपला पॉईंट ए वर होता त्यावेळेस, म्हणजे मला असं लिहिता येतं फोर जी आर, एक काम करतो मी हे इक्वेशनला अलीकडे लिहितो अगोदर, व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू फोर जी आर, ठीक आहे। बघा यामधून काय होईल, मग आता व्ही बी मला फायनल व्हेलॉसिटी, कमीत कमी व्हेलॉसिटी फाईंड करायची, मिनिमम व्हेलॉसिटी फाईंड करायची आहे पॉईंट बी पशी, मग पॉईंट बी पशी आपण व्ही बी स्क्वेअर म्हणाल, व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू फोर जी आर मायनस, हे मायनस पलीकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल, प्लस व्ही ए स्क्वेअर होईल। सो फायनली व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल बघा, हे फोर जी आर आपण ॲज इट इज ठेवूया, आणि ह्याची व्हॅल्यू व्ही स्क्वेअर याची व्हॅल्यू काय आहे, एक आर जी आहे, म्हणजेच जी आर आहे, जर आपण स्क्वेअर हटवला तर अंडर रूट आर जी येतं, आपण काय करत स्क्वेअर ठेवूनच म्हणजेच जी आर असेल। सो फायनली काय मिळेल मला, व्ही बी स्क्वेअर बरोबर फायू जी आर, आणि ज्यावेळेस इथं तुम्ही स्क्वेअर रूट हटवताल, स्क्वेअर रूट काढताल, त्यावेळेस काय बनेल, हे व्ही बी इज इक्वल टू अंडर रूट फायू जी आर, ठीक आहे। या ठिकाणी व्हेलॉसिटी किती असेल, किती पाहिजे मिनिमम, आपण मिनिममच फाइंड करतोय, या ठिकाणी आपण फाइंड केली की हा पार्टिकल जो भी बॉब आहे तो पूरा या ठिकाणी सर्क्युलर मोशन तो काय करावा, कंप्लीट करावा, अशा कंडिशनमध्ये या ठिकाणची व्हेलॉसिटी किती पाहिजे आपल्याकडे, ती पाहिजे अंडर रूट आर जी, आणि ज्यावेळेस बॉब या ठिकाणून परत वर चढतोय, आता सेकंड ना, ज्यावेळेस वर चढतोय त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी किती पाहिजे, अंडर रूट फाईव्ह जी आर, ठीक आहे। आपण दोन काढले, हे आणि हे काढलं, आता आपण जरा असं सेंटरचं काढूया, चल ओके। तर आता पॉईंट सी या ठिकाणी आपली मिनिमम व्हेलॉसिटी किती पाहिजे आपण फाईंड करूया, आपण बी आणि ए पॉईंटचे आपण काय केले फाईंड केले, म्हणजे बॉटम पोझिशनला काय व्हेलॉसिटी असू शकते ती फाईंड केली आपण, आणि त्यानंतर टॉप मोस्ट पोझिशनची सुद्धा व्हेलॉसिटी आपण फाईंड केली। फक्त आता सी या ठिकाणी आहे, या ठिकाणी किती व्हेलॉसिटी असेल ते आपण फाईंड करू। आता यासाठी बघा, बाय द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी किंवा एनर्जी कन्झर्वेशन लॉ जो आहे त्या लॉनुसार आपलं असं म्हणता येऊ शकतं की सी टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट सी, आपलं असं म्हणता येऊ शकतं,
ठीक है। सो टोटल एनर्जी मध्ये काय काय येत असते मुलांनो, टोटल एनर्जी मध्ये कायनेटिक एनर्जी भी येत असते आणि पोटेंशियल एनर्जी भी येत असते। तर बी या ठिकाणी बघूया आपण, हे काय लिहूया, पोटेंशियल एनर्जी ऍट पॉइंट बी प्लस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी। बी या ठिकाणची पोटेंशियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आपण घेतली बरोबर। सेम तसंच बघा बाळांनो, पोटेंशियल एनर्जी ऑफ पॉइंट सी प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ पॉइंट सी। आपण आता त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकूया। आता बघा, बी पॉइंटच्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, झिरो असेल, कारण याच्या आपलं झिरो हाईट नाहीच काही, एकदम बॉटमला आपण, वर असतो तर आपली हाईट असते 2R, सेंटरला आपल्याकडे R हाईट आहे, वर असतो तर 2R असते, आपण बॉटमला आहोत त्यामुळे हाईट आपली एच झिरो आहे, एच झिरो म्हणजे एम जी बी अलीकडलं झिरो होऊन जाईल। सो याचा अर्थ ह्याची व्हॅल्यू झिरो आली, प्लस ह्याची व्हॅल्यू किती येईल, हाफ एम व्ही। या बी या ठिकाणी पॉईंटची व्हेलॉसिटी, बॉबची व्हेलॉसिटी आपण व्ही बी मानले, हां, सो व्ही बी चा स्क्वेअर इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी। सी पशी बघा, सी पशी काय असेल रे, एम जी, आणि याची हाईट किती आहे, टोटल आर आहे, सो एम जी आर आलं, प्लस या ठिकाणी हाफ एम व्ही, या ठिकाणची व्हेलॉसिटी किती आहे मुलांनो, सी आहे, सो व्ही सी स्क्वेअर आपण लिहिले। याला एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर असंही देऊ शकता तुम्ही, आपण याला नाव बी डी सी असं नाव दिले म्हणून आपण त्याला सी म्हणतोय। सो बघा, म्हणून हाफ एम व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी एम जी आर आहे प्लस हाफ एम व्ही सी स्क्वेअर, ठीक आहे। या दोन्हीमधून काय होईल बरं, कॅन्स काय करू शकतो मी, कॉमन एम कॉमन काढू शकतो, हां, या दोन्हीमध्ये काय करू शकतो मी, एम कॉमन काढू शकतो। सो हाफ एम व्ही स्क्वेअर बी इज इक्वल टू एम कॉमन काढलं, जी आर प्लस हाफ एम सॉरी हाफ व्ही सी स्क्वेअर, ठीक आहे। आपण हे कॉमन काढलं, नाहीतर आपण असं करूया, हे कॉमन काढण्यापेक्षा अजून थोडं सोप्या पद्धतीने जाऊत, ठीक आहे, अगोदर बघा सोप्या पद्धतीने जाऊया। आपण काय करतो बघा, मी या इक्वेशनला आणि या इक्वेशनला दोननं मल्टिप्लाय करतो, हां, इकडं मी दोननं करूया मल्टिप्लाय, इथं आणि इथं सगळीकडे दोननं मल्टिप्लाय करू, काय होईल, दोननं मल्टिप्लाय केल्यानंतर हे दोननं इथं मल्टिप्लाय केल्यानंतर टू टू काय होईल, कट होऊन जाईल, म्हणजे राहील काय इथं, एम व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू इथं काय राहील, टू एम जे आर बनेल, प्लस या ठिकाणी हे सुद्धा टू कट होऊन जाईल, म्हणजे एम व्ही सी स्क्वेअर, एम व्ही सी व्ही स्क्वेअर, एम व्ही सी स्क्वेअर होईल, ठीक आहे। बघा त्याच्यानंतर पुढे बघा, आता मी कॉमन काढतो एम यामध्ये, मग एम व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी आपण कॉमन काढलो एम, तर टू जी आर प्लस या ठिकाणी व्ही सी स्क्वेअर आपल्याकडे शिल्लक राहील। सो एम आणि एम हे काय होईल, कॅन्सल आउट होतील। व्ही बी, आता ह्या बी पॉईंटची आपण आत्ताच व्हेलॉसिटी फाईंड केली होती, बी पॉईंटची किती आली व्हेलॉसिटी आपली, बी पॉईंटची व्हेलॉसिटी किती आली, अंडर रूट फाईव्ह आर जी, ह्याचा होल स्क्वेअर आहे, है ना, वर स्क्वेअर। सो पुढं काय राहिलं बरं, टू जी आर प्लस व्ही सी स्क्वेअर, सो ह्याचा स्क्वेअर रूट हटेल, स्क्वेअर असल्यामुळे, स्क्वेअर आल्यामुळे हे स्क्वेअर रूट हटेल, फक्त आपली व्हॅल्यू राहील फाईव्ह आर जी इज इक्वल टू टू जी आर प्लस व्ही सी स्क्वेअर, म्हणून फायनली व्ही सी स्क्वेअर बरोबर काय होईल बाळांनो, हे टू जी आर कुणीकडे जाईल, इकडं शिफ्ट होईल, म्हणजेच फाईव्ह आर जी मायनस टू आर जी म्हणतो मी, जी आर आर जीला तर काही फरक पडत नाही। सो फायनली मिळेल काय आपल्याला, व्ही सी स्क्वेअर बरोबर थ्री आर जी, थ्री आर जी, आणि त्याच्यानंतर पुढं फायनली व्ही सी बरोबर अंडर रूट थ्री आर जी, ठीक आहे। आपण काय केलं बघा, या ठिकाणचीसुद्धा मिनिमम व्हेलॉसिटी फाईंड केली, तर मिनिमम व्हेलॉसिटी आपण तिन्ही ठिकाणची फाईंड केली, एक तर आपली बॉटमला आपल्याकडे अंडर रूट फाईव्ह आर जी आली, टॉपला अंडर रूट आर जी आली, आणि सेंटरला अंडर रूट थ्री आर जी आली, ठीक आहे। तर हे मी आजचं जे काय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन शिकवलं, हे तुम्हाला जर व्यवस्थित समजत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा, ठीक आहे, धन्यवाद।